वातुक सेना के राजेश वाघमारे व मित्र परिवार की ओर से डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की 132वीं जयंती मनाई गई है। इस दौरान कांग्रेस के प्रवक्ता अतुल लोंडे प्रमुख अतिथि के रूप में उपस्थित रहे। अतुल लोंडे के हाथों छत्रपति शिवाजी महाराज एवं डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की प्रतिमा को माल्य अर्पण कर अभिवादन किया गया। शिवसेनेच्या वातुक सेनेने आज इथे दाखवलेली आहे आपल्या देशाचे मानबिंदू छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकर हे आहेत आणि यांच्या विचारानंच जो देश आहे तो देश चाललेला आहे। या देशाचं संविधान या विचारावर आधारित आहे म्हणून सामान्य माणसाला स्त्रियांना सर्वांना जे अधिकार मिळालेले आहेत ते याच्यामुळे मिळालेले आहे। आणि आज 132वी जयंती आपण साजरी करत असताना देश एका वेगळ्या संकटातून चाललेला आहे। आज देशाची लोकशाही आणि देशाचं संविधान हे दोन्ही अडचणीत आलेलं आहे आणि लोकांना धार्मिकतेकडे वळवून धर्मांधता पसरवून जातीजातीमध्ये भेद पसरवून भाषेच्या नावावरून प्रांताच्या नावावरून विभेद निर्माण करण्याचा प्रयत्न जे भाजप करत आहे त्याच्याविरुद्ध उभं ठाकण्याचा हा एक वेळ आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती याच्यापेक्षा मोठा दुसरा कुठला वेळ असू शकतो ज्यावेळी आपण यासाठी एकत्रपणे भारतीय लोकांनी उभं राहिलं पाहिजे। त्यामुळे आज ही जी जयंती इथे होते आहे छत्रपती शिवाजी महाराज आहेत बाबासाहेब आंबेडकर आहेत तथागत गौतम बुद्ध आहेत यांच्या साक्षीनं आज हे भाजप जे अन्याय करत आहे इथं जे लोकशाही संपवण्याचं काम करत आहे हुकूमशाही आणण्याचं काम करत आहे संविधान संपवण्याचं काम करत आहे त्याच्याविरुद्ध आज इथे सगळे लोक जे आहेत ते उभे आहेत। सर्वप्रथम 14 एप्रिल निमित्त मी सगळ्यांना मनापूर्वक सर्वांचे अभिनंदन शुभेच्छा देतो आणि शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना ह्या दरवर्षीप्रमाणे याच्या मागच्या वर्षी पण आपण लोक सगळे इथे भेटलो होतो आपण आणि दरवर्षीप्रमाणे आमची महाराष्ट्र वाहतूक सेना 14 एप्रिलचा कार्यक्रम असो शिवजयंती असो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची जयंती असो आम्ही मोठ्या थाटातनं उत्सवात करतो आणि जयंती जो ही राहते एक आठवण राहते थोर पुरुष होते ते त्यांनी देशासाठी जनतेसाठी लोकांसाठी अनेक चळवळी केल्या आहे त्यासाठी आम्ही त्यांच्या मनापूर्वक आभार मानतो आणि पुन्हा तुम्हाला सर्वांना विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देतो। जय हिंद जय महाराष्ट्र।